जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निलम चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। येत्या 12 तारखेला असणारा मुस्लिम धर्मियांचा बकरीदचा सण आनंदात पार पडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये म्हणून फतेहपूर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। या बैठकीला पाचोरा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर काटकडे, पंचायत समिती सदस्य एकनाथ लोखंडे, माजी पंचायत समिती सदस्य संजय चौधरी, माजी उपसरपंच सलीम पटेल आदी मान्यवरांसह सहाय्यक पोलीस कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। शांतता कमिटीच्या मीटिंग निमित्त उपस्थित असलेले आपल्या पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय काकडे सर, या ठिकाणी खाटी कुरेशी व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांचं सर्वप्रथम मी पोहर पोलिसांच्या वतीनं स्वागत करतो। मित्रांनो, येत्या 12 तारखेला बकरीद हा सण साजरा होतो आहे। बकरीद सण साजरा करताना मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची कुर्बानी देतात, कारण बकरीद सण एक असा आहे का गरीबातला गरीब जरी असला तरी त्या दिवशी त्याच्याकडे मांस हे शिजवले जात आहे आणि आपण वाडी वस्तीमध्ये आपल्या भागात राहतो, कारण आपली संमिश्र वस्ती आहे, तर आपण जे त्या दिवशी आपण जी बकऱ्याची वगैरे किंवा जी काही कटिंग करणार, फतेहपूर परिसर आपला तसा शांततमय आहे। सर्व धर्माचे लोक या ठिकाणी या परिसरामध्ये गुन्हेगोविंदांना राहतात। किरकोळ स्वरूपात जरी वाद झाले तरी ते स्थानिक लेवलला मिटवले जातात, कारण प्रत्येक समाजाला आपापल्या समाजाबद्दल एक आदर असतो। त्यात ही सांगण्यात विनंती फक्त एवढीच राहील की त्या दिवशी कोणाच्या भावना धार्मिक भावना दुखावणार नाही याची खाटीखुरी समाजाने काळजी घ्यावी आणि बकरीद सण शांततेत साजरा करावा अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। निमित्त आपल्या पोर पोलिसला अंतर्गत असलेल्या पत्रपत्र स्तराला शांतता समितीची समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। या बैठकीला उपस्थित आदरणीय काकडे साहेब, आदरणीय मिश्रा साहेब, सर्व कर्मचारी वृंद आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक। प्रत्येकूर परिसर तसा शांत परिसर आहे। या परिसरामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संमिश्र वस्ती आहे, अनेक जाती धर्माचे व पंथाचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात आणि आपापल्या परीने सण उत्सव साजरे करतात। परंतु हे करत असताना आपल्या पुढे इतर लोकांना कुठलीही बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच अशा पद्धतीचं मीटिंग बैठक याचं आयोजन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत असतं। विशेष म्हणजे आमच्या भागामध्ये असा कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची ग्वाही मी सर्वांना होते, आमच्या समाजाच्या वतीने आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने या ठिकाणी देतो आणि माझ्या दोन शब्द यांना सांगतो। मीटिंगला उपस्थित आपल्या पाचोरा भागाचे उपविभागीय अधिकारी काकडे साहेब, आपल्या पाहूर पोलीस स्टेशनचे एपीआय शिरसाट साहेब, आपल्या पंचायत समिती गणाचे सदस्य एकनाथराव लोखंडे, पत्रकार सलीम पटेल, सर्वांचे नावं या ठिकाणी घेऊ शकणार नाही, माजी सरपंच शिवाप्पा गोडंबे, उपसरपंच मुन्ना शेठ, सर्व माजी सरपंच शफी शेठ आणि सर्व जमलेले कार्यकर्ते सर्वांचं नाव घेतल्यासारखं का बकरी ईद आपण शांततेने पार पाडतो। आतापर्यंतचा कोणत्याही इतिहासामध्ये बकरी ईद विषयीचा कोणताही वादग्रस्त प्रसंग आपल्या या परिसरामध्ये कधीही घडलेला नाही, परंतु आपण सतर्कता हवी, कारण
आता कसं होतं की आपण बकरी गाठतो आणि साहेबांनी सांगितल्या प्रमाणे जे काय ते हे असतं ते कुत्रे वगैरे जे घेऊन जातात ते एखाद्या मंदिराकडे घेऊन जातील, एखाद्या प्रार्थना स्थळावर घेऊन जातील, तर त्याच्यामुळे वाद प्रसंग निर्माण होतो. तर आपण जे आपल्यासाठी करतो आणि बकरी आपण सण साजरा करतो तर त्याच्या सण हा आपल्याला अल्लाह प्यारा चांगला ज्याच्यासाठी उद्देशानं दिलेला आहे, परंतु त्याचा उद्देश सफल होण्यासाठी आपण जे आपल्यासाठी करतो त्याचं योग्य व्यवस्थापन झालं पाहिजे. एवढी एखाद्या दोन कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काळजी घेण्याची गरज आहे. अशाही परिस्थितीमध्ये एखादी चूक झाली तरी ही गाव हे गाव या गोष्टींना माफ करण्याच्या क्षमतेमध्ये, म्हणजे या गावामध्ये बाद होणार नाही अशी मंडळी या ठिकाणी तयार असते. एखादी गोष्ट जर चुकून झाली असेलही तर ती आपण हटायला या ठिकाणी तयार असतो, परंतु आपण खूप दैकने अशा पद्धतीने आपण सतर्कता या ठिकाणी बागायची आहे. आपण येणाऱ्या सणाला आपल्या आमच्या सर्व हिंदू बांधवांतर्फे या बकरीच्या सणाला पूर्वनियोजितच शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जामनेर कहोत आणि पिंपळगाव दूरक्षेत्रामध्ये नगर देवळ दूरक्षेत्र एक येतं, बेटावर येतं हिरी आणि सत्यपूर टोपी म्हणजे दूरक्षेत्र पाठीमाग आलो होतो. आता तुम्ही पण मला तुमच्यापासून नावं सांगा पदं सांगा म्हणजे माझ्या पण लक्षात राहील नाही का, म्हणजे पुढच्या वेळेला तुम्ही डायरेक्ट येऊन येव होईल तेवढं तुम्हालाही सांगलाय मलाही सांगलाय. आता तुम्ही नेतृत्व करतात म्हटल्यानंतर चार कॅमेरे बसवायचं नेतृत्व तुम्ही करायचं, चार आणि एक मॉनिटर तिथं जवळपास किंवा बस स्टँड तिथं आहे का काही ऑफिस आहे कोणाचं का नाही, फक्त ओपन बस स्टँड आहे नाही कंट्रोल आहे का कंट्रोल नाही ओपन म्हणजे बस स्टँड नाही बस स्टँड ओपन काय करायचं. चार हे चार कॅमेरे मेन म्हणजे कसं आहे गावाकडच्या मुली येतात तेव्हा पण मुलं असतात त्याच्यामुळे आपले चार कॅमेरे जर तुम्ही चांगले चार पाच दुकानदार किंवा हे जर पकडले किंवा जर तुम्हाला जास्त रिस्पॉन्स मिळाला तर आठ कॅमेऱ्यामध्ये मला असं वाटतं की जवळपास आपलं 50% प्रत्येक कव्हर होऊन जाईल. 5,000 ला 3,000 ला कॅमेरा येतो, 4,000 ला येतो, 5,000 ला येतो. जर चार कॅमेरे किंवा आठ कॅमेऱ्याचं जर पॅनल बसवलं तर तुमचं 8 पोलीस 24 तास म्हणजे आमचे ना तुम्ही 8 कॅमेरे बसवले 50,000 म्हणजे 24 पोलीस तयार होतात. 50,000 पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.